पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल मतदारसंघात विकासाची कामे केली जात आहेत. मंगळवारी सकाळी पनवेल मतदारसंघातील बलब आणि नितळस येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल मतदारसंघात विकासाची पर्व आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 2100 कोटींची कामे मतदारसंघात सुरू झाली आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 70 लाख रुपयांच्या निधीतून वल्लभ गावातील गणेशनगर मुख्य रस्ता ते विश्वनाथ म्हात्रे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, गणेशनगर मुख्य रस्ता ते प्रकाश सांगडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, वल्लभ आदिवासी वाडी रस्ता आणि साईनगर वल्लभ रस्ता तसेच नितळस येथील गावदेवी मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खैरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश माळी, राजेंद्र गोंधळी, प्रदीप माळी, दीपक उलवेकर, अशोक उलवेकर, निलेश धाडावकर, सागर सागळे, सज्जन पवार, ग्रामपंचायतीच्या सदस्य ज्योत्स्ना पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खुटारकर, ग्रामसेविका रेश्मा गावंड, राजेश पाटील, अंकुश पाटील, परेश पाटील, हरिश्चंद्र खाडेकर, केशव टेंबे, विश्वनाथ म्हात्रे, सदानंद वनगे, निलेश कुटाळकर, वैभव उसाटकर, जयदीप टेंबे, संगम भोईर, पांडुरंग वाघे, नितळस ग्रामपंचायत सदस्य दर्शना पावशे, नारायण शेठ काठे, सोपान काठे, दशरथ सांगडे, वसंत म्हात्रे, चंद्रकांत भोपी, अविनाश कायकर, तुळशीराम पाटील, धर्मनाथ तांबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सांगितले की गेली अनेक दशके शेतकरी कामगार पक्षाची या तालुक्यावर सत्ता होती, मात्र त्यांनी गावाच्या विकासासाठी कधी विचार केला नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र 2009 पासून कोट्यावधीची कामे संपूर्ण मतदारसंघात होत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला एक विकास पुरुष म्हणून आमदार लाभला आहे, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमीच राहील असे गौरवोद्गार काढले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेवढे भूमिपूजन झाले त्याचे लोकार्पण सुद्धा झालेत ना. काही लोक काही कामही प्रगतीपथावर येणाऱ्या काही दिवसामध्ये वल्लभ गावामधले पण आजचे जे भूमिपूजन होत आहेत त्याचे पण कामं लवकरात लवकर, कंत्राटदाराला विनंती असेल का चांगल्या पद्धतीचं काम आपण आपल्या प्रशांतदादांच्या नावाला शोभेचं काम आपण वल्लभ गावामध्ये करावं. निश्चितच भारतीय जनता पार्टी म्हणून आपण एक पार्टी विथ डिफरंट म्हणून काम करत असतो आणि त्याच्याच माध्यमातून प्रशांतदादांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीमध्ये प्रशांतदादांनी आपल्याला विकास कामांचा जो निधी दिलेला आहे त्या विकास कामांचा निधीचा आपल्याला परतफेड मतांच्या पेटीद्वारे करायचे. निश्चितच पूर्वीचा असलेला ग्रामीण भागामधलं त्यांचं वर्चस्व ते मोडून काढत आपण प्रत्येक बूथवर प्रत्येक प्रभागामध्ये आपण आज लीड घेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रशांतदादांना जास्तीत जास्त मतांची लीड द्यायची. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना घराघरात पोहोचवण्याचं काम प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या रूपाने आपल्याला झालेलं आहे. अरुण शेठ भगत साहेबांच्या माध्यमातून तागातील सर्व महिला भगिनी असतील, आदिवासी महिला असतील, माझे युवा वर्ग असतील, माझ्या 65-70 वर्षावरचे वयोवृद्ध असतील, ज्या ज्या योजना शासनाच्या आहेत त्या त्या योजना माझ्या प्रत्येक बांधवाला मिळवण्यासाठी प्रशांतदादा सातत्याने आपल्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि निश्चितच असा आपला दमदार आमदार 3 वेळा त्यांनी निवडून येऊन इथे हॅट्रिक केली, पण हॅट्रिकनं आता हॅट्रिकवर न थांबता आपल्याला विजयाचा चौकार मोठ्या दिमागामध्ये मारायचा आहे. आणि सर्वांना विनंती असेल, मागच्या वेळेला साहेब 93,000 मतांनी निवडून आले तर आपण 1 लाख का 1.5 लाखाची लीड घेऊ हे नाही सांगायचं, तर माझ्या बूथवर मी जास्तीत जास्त कशी मतं देईल. निश्चितच आपला बूथ जर मजबूत झाला तर आपण येणाऱ्या काळामध्ये 93,000चा आकडा पार करायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही. आणि पुढच्या वेळच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता जेवढी विकास कामं झाली त्याच्या दुपटीने कामं करण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळेल. आणि खरोखर पनवेल महानगरपालिकेच्या शेजारची असलेली आपली गावं आहेत त्याच्याशी आपण स्पर्धा करू यामध्ये शंका नाही. आपल्याला एक चांगलं नेतृत्व लाभलं आहे. अरुण शेठ भगत साहेबांचा असलेला आपल्याला दमदार साथ आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा असलेला आशीर्वाद सातत्याने आपल्याला राहायला पाहिजे. म्हणून प्रशांतदादांच्या निवडणुकीसाठी फक्त आपल्याला सर्वांना एकच विनंती राहील का आपली निशाणी एक कमल, ती कमल सर्वांच्या मतदारांपर्यंत पोहोचवावी.